निकत आहे का मग? हवा किती सुरू आहे, तोंडाला बांधून घेतलेलं आहे, काही आवाज येत नाही आहे. कपड़े पण हो. आता मग कधी यार? 4-5 दिवसांनी. ठीक आहे, ठीक आहे. पप्पा आणि तुम्ही मॅचिंग मॅचिंग झाले आज? पप्पा आणि तुम्ही पिंक पिंक सारखे, लाईट पिंक लाईट पिंक. चला मग या, बाय बाय. दुपारीचे पोहे वगैरे बनवून झाले, यांना नाश्ता दिला, चहा बनवून झालेले आहे, सर्व झालेलं दुपारीच्या. हे गोलूची आहे का? आणि तू पॉलिथिनच घेऊन बसली, प्लेटमध्ये घ्यायचं ना. हे खारीची पॉलिथिन आणि ब्रेडची पॉलिथिन घेऊन बसलेली आहे. तू कधी खात? युनिक युनिक मी म्हटलं ऍबनॉर्मलच आहे का? पॉलिथिनच घेऊन बसली. आई काय करत आहे? का ग काय करत आहे तू? हे असे बनवते आणि तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने की मी आणखी काय काय बनवलं आहे, आणि सांगत पण नाही. सांगितलं पण नाही, काल तर बनवली बनवून ठेवली ना, सांगितली पण नाही. ते मी मस्त दाखवली असती ना, मला मी शिकली असती, सर्वांना शिकवली असती. आंब्याची पापडी बनवून ठेवली तिने मस्त, त्या पिकलेल्या आंब्यांची. आणि ते हे काय करते अद्विक, तू खाजत आहे का? अद्विकच्या अंगाची पूर्ण साल निघत आहे आता. आता ही हळूहळू हळूहळू अशी साल जात आहे अंगाची अद्विकच्या, तर त्याच्यामुळे त्याला खाज सुटलेली आहे. काय नखाने खात होतं त्याने? नाही झालं, ते निघणारच आहे बेटा, निघतेच ती. ती डेड स्किन आहे ना आता, तर ती निघणारच आहे. हां, आणि मग तू लवकर बरा होशील. ती पूर्ण स्किन निघून गेली खराब की मग तू लवकर बरा होशील. मग तुझी स्किन खूप छान छान आधीसारखी होऊन जाणार, क्लीन अँड क्लिअर, मस्त. हां, हाताचे पण निघत आहे का? निघणारच बाळात आहे, हाताचे पण निघणार. दाखव दाखव बघा, अद्विकचे हात पूर्ण चरचर झालेले आहेत, हाताचे पण साला निघत आहेत. काय नाही होत अद्विक, घे. काय झालं? हा, यांचा प्रॉब्लेम असा झाला की तुम्ही लोक सर्वजण आईस्क्रीमची रेसिपी मागत आहे इतके दिवसाचे, आणि आईस्क्रीमची रेसिपी इतकी सुंदर शूट केलेली होती आणि पूर्ण ती डिलीट झाली. आणि डिलीट झाल्यानंतर मग हे दोघं जण टेन्शनमध्ये आलाय. ती म्हणते की तुम्ही डिलीट केली म्हणून हा टेन्शनमध्ये आला की नाही मी डिलीट नाही केली, कारण मोबाईल एकमेकांचे एकमेकांकडे राहतात, त्याच्यामुळे असं होतं. शोधून काढली का मग? अरे हा, गुगल ड्राईव्ह ते याच्यावर सापडली, गुगल फोटोज वर. अच्छा अच्छा अच्छा, चला चांगलं झालं. आता हा तुम्हाला लवकरच मिळणार आहे आईस्क्रीमची रेसिपी, आता दीपालीच्या कुकिंग चॅनल वर, वराडी रेसिपीवर. हा बरोबर आहे ना, ज्यांनी शूट केली त्याला मेहनत लागते ना भाऊ, ज्यांनी शूट केली त्याला मेहनत लागते ना करायला. शूट शूट टू केली का? बनवली कोणी? बरोबर, बनवली ना तिने. बनवायला मेहनत लागते का? शूट करायला मेहनत लागते. शूट करायला मेहनत लागते. अरे बघ, शूट कोणी करू शकते, ती ट्रायपॉडला लावून शूट करू शकते, माही शूट करू शकते, मी शूट करू शकते, असं की आम्ही तर आमच्या चॅनल असं चालवून राहिलेलं. हा हा हा, हलून हलवून. डिलीट झाली म्हणून हे आता ब्लेम केलं असतं तिने, जर सापडली नसती तर तुझ्यावरच. तू एका दिवसात दोन दिवसातच रोड झालं असत असं. नाही रे भाऊ, आपण हेल्दी आहोत,
आपण मोठलं नाही हो, नाही तो क्या आपण हेल्दी है, मोठं नाही म्हणत याला, ये ऐसे पतले ऐसे पतले हवा आने पे उड़ जाते हैं। हाँ इतना सारा बनाया है नेचर ने, इतना सारा दिया है, इतना सारा खा रहे तो भी हम मोटे नहीं हो रहे, हम क्या करते हैं, आम्ही एवढं सगळं खाल्लं की आमच्या हवा जरी खाल्ली तर आमच्या अंगाला लागते, आम्ही हेल्दी फॅमिली मध्ये झालेलो आहोत म्हणून। आणि मम्मी रोडाच्या मागे लागते आता त्याच्यासाठी की थोडं बरं वाटलं पाहिजे, हलकं वाटलं पाहिजे, मी यांना असं म्हणून जर रोड चांगलं कसं आहे फरक पडतो, जर घुटणे दुखतात पाय तर त्यांचे पाय दुखतात, खरे पाय दुखते का तुझे, वजन कम कर, बरं बाळा कर कर तू वजन कमी कर, आपण दोघही जण वॉक करायला जात जा, मी करायला बसू एका महिन्यात कमी करतो, करतो आपण, मला माहित आहे चांगल्या प्रकारे माहित आहे, मी पण करते, नाही माही मैं करती हूँ, कोणाचं आहे ग यांचं आहे का, आई नाही बघा हे आंब्याची पापडी बनवली, रेसिपी सांगितली पण नाही मला बनवली, आणि आता काय म्हणते की मी आंब्याची पापडी बनवली म्हणते आणि इथे ठेवून दिली म्हणते, आता तुम्ही ते सुकली की खाल म्हणते छान लागणार म्हणे, म्हटलं काय आता आई तुम्हाला दाखवायचं तर होतं, मला मी पण शिकली असती की कशी बनवली तू, कारण मी कधी बनवली नाही, आता ही उन्हात ठेवली ती कचरा येत आहे ना उडून यार याच्यावर, हे बघा कचरा उडून आला याच्यामध्ये, आईने तशी एकाच आंब्याची बनवली कारण असं तोंडाला चांगलं लागलं पाहिजे, काही काही बनवतच राहतं ती नेहमी, ॲक्च्युली काय आहे की अशा गोष्टी बनवायची खूप जास्त आवड आहे, तर त्यामुळे ती काही ना काही काही ना काही काही ना काही बनवतच राहते, आणि त्यामुळे आम्हालाही खायला मिळते, आणि आम्हाला काय शिकायचं हे नसते, आता आधी कसं व्हायचं लग्नाच्या आधी आई बनवते ना मग कशाला, तर आणि आईचं असं असते की आईच्या मनात जेव्हा आलं ना तेव्हा ती बनवायला लागते लगेच, आणि आपलं म्हणजे वाट पण नाही बघत ती की हो यार यांना शिकायचं असेल किंवा काही, आता बघ मी रेसिपी शेअर करणार होती तुमच्यासोबत किंवा मग मला बघायचं पण होतं की कसं बनवलं आहे, नाही तर आईने बनवून पण टाकलं आणि मला म्हणते की हे बघ मी बनवलं हे, तर असं राहतं म्हणून नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल तुम्हाला पाहिजे असेल तर, कारण कसं आहे काही जणांना पाहिजे असते काही जणांना नाही पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मला, आईच्या आजच्या आंबापापडीची रेसिपी पाहिजे आहे का तुम्हाला, इथे दीपालीचा स्वयंपाक करणं सुरू आहे, डाळ पालक आणि हे काय, अच्छा ही आईचं ते कँडी बनवणं सुरू आहे याचे कैरीची, तुम्हाला दाखवलंच कसं कसं कँडी म्हणजे, आता दाखवतं का नंतर राहू देतं तुम्हाला, बनल्यानंतरच माहीत पडेल कशी बनवली आहे, नाही तर जर वाटलं तर आणखी दाखवून देईल मी, ते प्रॉपर रेसिपी दाखवा लागेल ना तुम्हाला कशी कशी कर केलेली आहे, आणि आता हे काय म्हणतात त्याला कैरी कापून घेतली, त्याचे साल काढून घेतले, कैरी कापून घेतली, त्यानंतर काय जिरं टाकतं, एक चम्मच जिरं, जिरं आणि मग हे पुदिना कशासाठी काढला, त्याच्यासाठी पुदिना, हां आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण मिक्सरमधून काढून घ्यायचं, काय काळं मीठ टाका लागतं, काळं मिरे काळं मीठ, बरं रेसिपी तुम्हाला नंतरच मिळणार आहे, तुम्हाला दाखवेल बनवल्यानंतर की कशी दिसते तर, आणि आता हे दीपालीचं डाळ पालक बनवणं सुरू आहे, हे बघा ग्रीन कँडी बनवली आईने, आता हे पूर्ण वाळेपर्यंत वाट बघायची आणि याला कट करायचं, मग बघू याची टेस्ट कशी आहे तर, खाजून राहिलं ना पूर्ण अंगावर निघाला असता त्याचा मस्त बरोबर निघू द्यायला लागत असते तो लेकरं भारी नाही जात मग अद्विक असं नाही करायचं बेटा असं पाच वेळा त्याच्या अंगावर असं उतर मग असं 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 पाकड ते असं असं म्हणजे काय म्हणायचं तर तू हे दीपाली म्हणते काय पाकडत आहे तर तू म्हणा गवर पाकडत आहे तू असं बोलत आहे पहिले ते चार उतरून घे असं काय पाकडत आहे गवर पाकडत आहे 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 काय पाकडत आहे गवर असं पाकडत आहे जरा असं
पूर्ण अंगावून घेणार असं त्याच्या अंगावर हां पाकून घे पाकत जाय असे पाच वेळा तो वन काय नसते होत अगदी पाच त्याले पाय काय किती वाट मग झालं आता कापूर लावून घे हां कापूर लावून त्याच्या अंगावर पूर्ण उतरून घे आणि बस सवा घडीत त्याला मान भेटला पाहिजे पुन्हा असं नाही करायचं अद्विक त्याच्यात नसते ना जे जे अंग पाय कसं झालेलं आहे ते काय पाय ना कसं बुरशी चढल्यासारखं झालं ते मला स्वतःला अंगावर घातलं तर ते मंदिर वाले बाबा नसते का ते मंदिर वाले बाबा खडे असते तिथे बसले असते खरंच का तू तसं वाटतं अद्विक घे घे जरा अचानक घे ना हां घे असं लवकर बर हो दे मना मला बर हो दे मना मला लवकर बर हो दे मना मला देवी माय हाँ आता ते पाणी गरम झालं की त्या पाला त्याच्या अंगाला चांगला घासून घ्या दोघी जणी करा त्याच्या अंगावर बरं ठीक तो पाला आहे की त्याच्यातला बस पुऱ्या त्या गवरले असा घासा बरं चला आता थांब सगळं कोमट घे जो पाणी हो दे गरम त्याचा अर्क उतरू दे त्याच्यामध्ये हां ते शिजू द्या लागते चांगलं ते पाणी लिंबाच्या पाल्याने तुझी आंघोळ चालू आहे काय घेची घेची म्हणत बरं व्हायचंय ना लवकर हे केल्यानेच बरं होणार आहेस तू हळू हां याच्यामध्ये टाकलेला नाही ते लिंबाचे पत्ते ते शिजवले चांगले थंड करू का पाणी ते चालते का असं कर असं कर आवडते का पिऊन घे ना आता स्क्रब करायचं तुझ्या चेहऱ्याचं चलो अच्छे से घसो तोंड पाहते तोंड पाहते तोंड चेहरा चेहरा व्यवस्थित व्यवस्थित हा हा चेहरा बघू दे मला आता चेहरा घासू दे आधी व्यवस्थित घासू दे ना त्याला ते पाणी कडू लागत तोंड बंद कर तोंड बंद कर तोंड बंद काय आधी असं